सबसिडी भी है ना आपल्याकडे प्रचंड वेग झाला कालच दिल्ली गव्हर्नमेंटचा जी आर आलेला आहे म्हणे सबसिडी देत चला म्हणून सबसिडी चालू आहे ना भाऊ चटक्याला थोडा समुद्राचा झटका मार आणि चटका दे सरांना ठीक आहे सर समुद्राचा झटका मार आणि मग चटका दे या मॅडम तुम्हाला हो ठीक आहे ना बरं खायचं स्टोन नाही ना हो बाकडे सब भाजी पूरक दी आपण हो आम्हाला पण द्या बस का क्या ना मेरा चटका दे इधर 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 चटका दे उपा मैडम है ना सर मैडम चटका है ना एक कदी जाता का हाँ एक कदी नहीं घे ना इकड़े जाना पड़ा बार बार एक कदी ओ घ्या ना घ्या ना मैडम 800 जन वक्त दे तुम्हारा 800 जन वक्त दे 8 काय 800 जन वक्त दे 800 आता बघून राहिले ला लाईव 900 झाली अरे बाप रे एकच झटका द्या हजर झाली तीन लोक सर किती माणसं आहे अजून कायदेशीर तुमचे प्रेमाने 350 आहेत आता अच्छा 1000 रुपये अरे बाप रे काय घेऊ लाईव मी दिसते माई बाप हे घ्या महाप्रचंड वेग धारण करा तू किती चार खाता का 10 खाता दोनच घेतले रस्त्यामध्ये सुप्रसिद्ध असणारा हा समनापूरचा वडापाव इथं आम्ही खाण्यासाठी आलोय दादा आता कार्यकर्त्यांनी थोडा आग्रह केला अरे गाडी कसं फोन करते की चाचा फार युट्यूब वरती प्रसिद्ध आहे भूक पण लागली होती पहिला खाता मग बोलता आणि मग घरी जाता आणि आता फोन नंतर बोलता पहिला फोन बरेच फोन येतात तिकडे कोण थांबले माहित नाही पण बरेच जण थांबले काही पण बोलता आम्ही बोलता तिथं आणता आणता अक्षरशः आमचं तिनं मुश्किल केलेलं आहे आम्ही आलेलो आहे जेवलेलो नाही आहे दिवसभर परंतु आता मन भाता आणि आम्ही वडापाव खाता आणि प्रचंड गरम होता त्याच्याबरोबर पाणी बी पिता आणि पुण्याला जाता नमस्कार बी करता चाचाला बोलव ना बाहेर तुम्ही चाचा 2 मिनिटं आहे ना माय बाप तुम्ही जरा येता व्यवसायातून त्यांनी ज्या प्रकारे वर्दी घेतली लाईन बघू शकता आपण आज तरी मला वाटतं कमी गर्दी आम्ही खूप उशीर आले 5 वाजता इकडे थांबले तिथं येता हो आय नॉट का नाही मध्ये या मध्ये हो अच्छा अच्छा तुमचा वडापाव आम्हाला खूप आवडता अच्छा आमचे कार्यकर्ते आम्हाला इकडे बोलले चाचांना इकडं त्यांचा समनापूरचा वडापाव म्हणून प्रसिद्ध आहे अच्छा आम्ही आधी थांबले अहमदनगर शिर्डी कोपरगाव आता आपण सगळा दौरा म्हणजे संगमनेर नारायणगाव आळेपाटा असं चाललो आहे कार्यकर्ते पण इकडे आले आम्हाला घ्यायला कार्यकर्तेचं म्हणणं होतं की तुमच्या इकडं तुमचा वडापाव पेक्षा तुम्ही फार छान बनता म्हणून म्हणत चला आता जाता जाता भेट देता यायला आणि सगळ्यात महत्वाचं ते छान बोलतात पण आणि वडापाव सुद्धा छान आहे पण तुमचं कौतुक बाबा कारण का धंद्याला एक लय द्यायची ग्राहकाला जे देव मानायचं ज्या पद्धतीने तुम्ही करता आणि ते ऐकूनच आम्ही खाता खाता सुंदर आहे तुमचं काम आणि तरुणांनी शिकलं पाहिजे की व्यवसाय करत असताना कशा पद्धतीच्या आपण अवलंब केला पाहिजे ग्राहकांना देव मानलं पाहिजे तुम्ही आम्हाला वडापाव दिल्याबद्दल धन्यवाद अच्छा बोलूया
मनसे पुणे शहर अध्यक्ष आहे, मनसेचे पुणे शहर महिला आघाडी अध्यक्ष आहे, मी नगरसेवक आहे 15 वर्ष पुणेमध्ये, मनसे आता पुणे शहराचा अध्यक्ष पण आहे. आम्हाला तुमचं ते सारखं आम्ही यूट्यूबला बघतो, आम्ही सुद्धा दोघं यूट्यूब फेसबुकला असतो. अच्छा पण आम्हाला तुमचं आवडतं. अच्छा पद्धतीने लोकांसंग बोलता, ज्या पद्धतीने व्यवसाय करता, अशी ऊर्जा सगळ्यांना मिळाली पाहिजे. तुमच्या ह्या व्यवसाय करण्याच्या पद्धतीमुळे सत्तावीसशे जण लाईव्ह बघतात तुम्हाला. पण आता मी नेमकं काय बोलू काय, तुम्ही आम्ही तुमच्याकडे आलो आणि तुमचा एवढा कौतुक करता, तुमचा वडापाव खाता, तुम्हाला कसा वाटता? तुम्ही आले ना तो खूप धन्यवाद, मला आनंद झाला तुम्ही आल्याबद्दल. तुमचा वडापाव पण छान आणि तुम्ही स्वतः वैयक्तिक एवढे छान आहात ना की आम्हाला आनंद झाला. तुमच्या वाक्याने आम्ही तुमची भाषा शिकता आणि पुढे पुढे जाता. पुणे वाले ना, पुणेकर जे भी असतील त्यांनी समजा तुम्ही शिर्डीला आले तर इकडे या माझ्याकडे एक वेळ अवश्य भेट द्या प्रेमाने. नाव काय हॉटेल नसीब गावाचं? समनापूर आहे, समनापूर, समनापूरचा परिसर. आणि आमच्या तात्यांना महापौर करा हीच इच्छा आहे आम्हाला. आम्ही वडापाव खाता खाता नंतर महापौर होता. ओके तुम्ही आता बोलता कवर करता का त्याला? हो हो. हा बोला सर. 10 न्यायचे का माई बाप? भाऊ यांना 10 वडे 10 पाव दे बरं, घ्या ना माई बाप. थोडाच एवढं नाही पुरायचं, मी अजून देतो. घ्या ना माई बाप. अरे प्रत्येक भावा तू नाही खाता? खाता ना. कसं होता? खाता वडापाव खाता जाता.